नमस्कार, मी प्राध्यापक स्वप्नील महमाने, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर, कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, तासगाव। माझा आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे जे आज रोजी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास भाग पडले आहे। असे सर्व विद्यार्थी आणि त्या अनुषंगाने या प्रक्रियेत येण्यास भाग पडलेले सर्व पालकवर्ग, आज प्रत्येक शाळा महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि ते देण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे। बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना ह्या पालक विद्यार्थी यांच्या मार्फत शिक्षक प्राध्यापकांपर्यंत येत आहेत। मग त्यात लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून टीचिंग करावे असे असेल, पीपीटीच्या माध्यमातून टीचिंग करावे असे असेल, स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून टीचिंग करावी असे असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून टीचिंग करावी असे असेल, अशा प्रकारचे बरेच वेगवेगळे पर्याय आम्हास सुचवले जातात आणि सर्व शिक्षक प्राध्यापक वर्ग त्यांना जमेल तो पर्याय निवडून हे सर्व करीत आहेत। पण हे सर्व करीत असताना आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे असे वाटते। ऑनलाईन अभ्यास कसा करावा? तर सुरुवातीला बदलत्या जगाबरोबर आपण स्वतःला बदलून घेतले पाहिजे। आज ऑनलाईन शिक्षण अधिक सोयीचे आणि स्वस्त आहे, परंतु सुरुवातीला आपणास हे घेत असताना अधिक संघर्षमय वाटू शकते, परंतु आपणाकडे दुसरा ऑप्शन नाही हे समजून घेतले पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी मी काही गोष्टी नमूद करणार आहे। आपण ऑनलाईन सामग्रीसह शिकण्याचे मार्ग सुनिश्चित करा। जिथे योग्य प्रकारे इंटरनेट ऍक्सेस मिळेल आणि आपले लक्ष विचलित होणार नाही अशी जागा निवडा। बरेच लोक जेव्हा ते घरी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते। ऑनलाईन शिक्षणामधील हे एक मोठे आव्हान आहे असे वाटते। ऑनलाईन शिकण्यासाठी आपले स्वतःचे एक वेळापत्रक तयार करा। जरी आपल्याला विशिष्ट वेळी लेक्चर ऐकण्यासाठी ऑनलाईन उपस्थित राहण्याची आवश्यकता नसली तरीही आपल्या स्वतःच्या वेळेत स्वतःच्या साठी स्वतःच्या मार्फत केलेल्या एका योग्य वेळापत्रकाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुमची स्वतःची आत्मशिस्त महत्त्वपूर्ण आहे। आपल्या वेळापत्रकांचे पालन करण्यास स्वतःशी कठोर राहा। ऑनलाईन शिक्षण घेताना स्वतःच्या यशासाठी स्वतःची शिस्त आवश्यक आहे। ऑनलाईन लेक्चर्सवर नोट्स घ्या, पेन आणि कागदासह बसा आणि आपल्या मोबाईलवर किंवा संगणकासमोर आपण काळजीपूर्वक स्वच्छ अशा स्वतः नोट्स घ्या। स्वतःच्या हस्तलिखित नोट्स टाईप केलेल्या नोट्सपेक्षा अधिक लवकर समजतात। जे काही शिकला आहात त्याचे पुनरावलोकन करा, अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा। आपण लेक्चर्स पुन्हा पुन्हा पाहू शकता। ऑनलाईन व्यत्यय टाळा, म्हणजे ऑनलाईन अभ्यास करीत असताना आपण दुसऱ्या टॅबवर सोशल मीडिया खाते उघडलेले असल्यास किंवा
आपल्या कॉम्प्युटरवर काही इतर नोटिफिकेशन्स आल्यास आपल्या ऑनलाईन शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. आपण ऑनलाईन अभ्यास करत असताना इंटरनेट ब्राउज करणे, आपले ईमेल तपासणे, गेम खेळणे किंवा आणि इतर काही अशा प्रकारच्या क्रिया करणे आपल्या शिक्षणावर परिणाम करू शकतात. आपण स्वतःच्यासाठी चाचण्या किंवा क्वीज देखील तयार करू शकता. आपण स्वतःच स्वतःची परीक्षा घ्या, त्यासाठी तयार राहा. आपल्या प्रश्नांसह आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचा. लक्षात ठेवा, ऑनलाईन शिक्षणामधील आपला शिक्षक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. आपण दररोज त्यांना जरी समक्ष पाहत नसाल तरी याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण अभ्यास करताना गोंधळात टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीस अडखळत असाल तर स्पष्टीकरण विचारून आपल्या शिक्षकांना SMS द्वारे, ईमेल द्वारे, व्हॉट्सअप पाठवण्यास किंवा डायरेक्ट त्यांना कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका. शिक्षक हे आपल्यासाठीच आहेत. आता शेवटचे आणि अधिक महत्त्वाचे, आता आपल्या हातामध्ये जे डिव्हाइस आहे म्हणजे मोबाईल, हे अतिशय पॉवरफुल आहे. शिकण्यासाठी इंटरनेटवरती नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. उदाहरणार्थ यूट्यूब, विकिपीडिया, गुगल किंवा मोबाईलवरचे इतर शैक्षणिक ॲप, अशा कोणत्याही माध्यमातून तुम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकता. गरज आहे फक्त या डिव्हाइसचा योग्य पद्धतीने वापर करण्याची. मी आपणास काय बोलतोय ते आपणास समजले असेलच असे मला वाटते. यावर आपल्या प्रतिक्रिया पाठविण्यास विसरू नका. धन्यवाद.